महायुतीचे 5 पांडव लवकरच 100 कौरव होतील असा टोला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. पशुखाद्याचे 22 कोटी मागणाऱ्या मोदी सरकारनं आपली संस्कृती दाखवून दिली अशी टीकाही आव्हाडांनी केली. तुम्ही 22 कोटी महाराष्ट्राला का दिले असा प्रश्न विचारत त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली. गेले काही दिवस ते जेलमध्ये आहेत आणि हा एकंदर प्रकार घृणास्पद आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्या महाराष्ट्राच्या अस्मितेवरती प्रेम आहे, 22 कोटी रुपयाच्या छोट्याशा गोष्टीसाठी जर मोदी महाराष्ट्राला दिलेल्या पशुखाद्यावरचं राजकारण करत असतील तर ते 22 कोटी रुपये त्यांच्या मोदींना परत द्या, त्यांच्या तोंडावर मारा. आणि महाराष्ट्र 22 कोटी रुपये इतका हे नाही आहे, तकलादू नाही आहे, महाराष्ट्र एवढा छोटा नाही आहे. आम्ही अनेक वेळा गुजरातला अडीअडचणीला मदत केली. गुजरातमध्ये जेव्हा जेव्हा भूकंप आले, जेव्हा जेव्हा पूर आले, तेव्हा महाराष्ट्र गुजरातच्या मागे उभा राहिला. आणि सह्याद्री नेहमी हिमालयाच्या महातीला जाऊन जातो असं पूर्ण देशात चित्र असताना 22 कोटी रुपयावरून जर मोदी आजच्या छोट्या हृदयाचं राजकारण करत असतील तर त्यांना लखलाभ असो. पण आजच्या छोट्या हृदयाचा माणूस हा इतक्या मोठ्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो का, हा प्रश्न मात्र ह्याच्यातनं नक्कीच निर्माण होतो. या बातमीनंतर बुलेटिन मध्ये घेणार आहोत छोटासा ब्रेक.